गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आजच्या लेक्चरचा पार्ट आपला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. मॅथमॅटिकल थोडंसं इक्वेशन आहे, एक्सप्रेशन आहे, बाकी संपूर्ण पार्ट हा थिओरटिकलीच आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. स्टेटमेंट त्याचं असं आहे, द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ अन इनकॉम्प्रेसिबल फ्लूड फॉर अ स्टडी फ्लो इज द सेम थ्रू आउट द फ्लो. स्टेटमेंट महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे स्टेटमेंट लक्षात ठेवा. एक मार्कांना किंवा दोन मार्कांना तुम्हाला विचारलं जातं. द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ अन इनकॉम्प्रेसिबल फ्लूड, म्हणजे इनकॉम्प्रेसिबल फ्लूड असेल आणि त्याचा रेट जो आहे तो स्टेडी फ्लो असेल थ्रू आउट द फ्लो, म्हणजे पूर्णपणे त्या फ्लूडमध्ये तो व्हॉल्यूम रेट त्या फ्लूडचा जो असेल तो पूर्णपणे त्या फ्लोईंगमध्ये स्टेडी फ्लो त्या ठिकाणी असेल असं त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. म्हणजे सारख्या प्रमाणात कॉन्स्टंट स्टडी म्हणजे काय, तर ते सारख्याच प्रमाणात त्या ठिकाणी त्या फ्लूडमध्ये मुवमेंट जी आहे, व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो जो आहे तो त्या ठिकाणचा सारखाच असेल. या ठिकाणी आपण काही कन्सिडरेशन करू, ए व्ही जो आहे तो कॉन्स्टंट त्या ठिकाणी, म्हणून व्हेअर ए इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि व्ही जी आहे ती स्पीड ऑफ लिक्विड. म्हणजे इनडायरेक्टली हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, म्हणजे ए व्ही म्हणजे एरिया आणि व्ही जो आहे तुमचा स्पीड ऑफ लिक्विड जे येते त्या ठिकाणी कॉन्स्टंट असतात असं त्या ठिकाणी मेन्शन करतो. स्टडी म्हणजे काय आला, तर तो सेम पूर्ण सुरुवातपासून शेवटपर्यंत सेम त्या ठिकाणी फ्लो आला, म्हणजे कॉन्स्टंटचा तो एक प्रकार आहे. बरोबर, एक्सप्लेनेशनसाठी आपण एक स्टडी फ्लोचं डायग्राम ह्या ठिकाणी घेतो आहे. ही जी डायग्राम आहे ही पूर्णपणे आपली स्टडी फ्लोची डायग्राम आहे. याच्यामध्ये काही पाक पाडले, एक आहे ए ए डॅश, एफ जी, बी ए टू, असं क्यू आर, असे काहीतरी छोटे छोटे भाग जे त्या ठिकाणी ते आपल्यासमोर मांडलेले आहेत. व्ही वन डेल्टा टी असं त्या ठिकाणी घेतलेलं आहे, व्ही टू डेल्टा टी असं त्या ठिकाणी आरपासून एसपर्यंतचं आणि जीपासून एसपर्यंत डिस्टन्स जे त्या ठिकाणी ते घेतलेलं आहे. कन्सिडर अ स्टेडी फ्लो ऑफ अन इनकॉम्प्रेसिबल फ्लूड, एक इनकॉम्प्रेसिबल फ्लूडचं स्टेडी फ्लो जो येतो आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करतो आहे. फॉर अ स्टेडी फ्लो द व्हेलोसिटी ऑफ अ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. स्टेडी फ्लोमध्ये होतं काय, तर व्हेलोसिटी ऑफ अ पार्टिकल जी आहे ती त्या ठिकाणी कॉन्स्टंट असते, ती कोणत्याही पॉईंटला तुम्ही घ्या. बरोबर, कोणत्याही पॉईंटला तुम्ही जरी ती व्हेरी केली तर त्या ठिकाणी स्टेडी फ्लोमध्ये ती व्हेलोसिटी जी आहे ती कॉन्स्टंट असते असं त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. तर ते कशामुळे होतं, तर दिस इज बिकॉज पार्टिकल हॅज टू मूव फास्टर इन द नॅरोअर सेक्शन टू अकोमोडेट पार्टिकल्स बिहाइंड इट, हेन्स इट्स व्हेलोसिटी इन्क्रीजेस. म्हणजे ज्या ठिकाणचा भाग हा ह्या डायग्राममध्ये इकडचा भाग हा छोटासा आहे, तर असं आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं की तिथं थोडंसं असं वाटेल की स्पीड जो येतो मॅक्झिमम होईल. बरोबर, पण वेन अ पार्टिकल एंटर्स अ वाईडर सेक्शन इट स्लोज डाऊन. म्हणजे मोठ्या भागाकडे ज्यावेळेस इथं तुम्हाला वाटेल की त्या ठिकाणी या भागाकडे जोरात स्पीड होईल, पण ज्यावेळेस वाईडर भागाकडे ती पार्टिकल आली त्यावेळेस तिथली व्हेलोसिटी जी ती कमी होईल, म्हणजे त्या ठिकाणी बॅलन्स त्या ठिकाणी होईल. बरोबर, इट स्लोज डाऊन बिकॉज देअर इज मोर स्पेस, म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी जास्त प्रकारात स्पेस असल्यामुळे. बिकॉज द फ्लूड इज इनकॉम्प्रेसिबल, द पार्टिकल मूव्स फास्टर थ्रू अ नॅरो सेक्शन अँड स्लो डाऊन व्हाईल मूव्हिंग थ्रू अ वाईडर सेक्शन. इफ द फ्लूड डज नॉट मूव फास्टर इन नॅरो रिजन इट विल बी कॉम्प्रेस टू फिट इन टू द नॅरो स्पेस. वाईडर स्पेस जो आहे त्या ठिकाणी व्हेलोसिटी स्लो होते आणि नॅरो स्पेस जो आहे त्या ठिकाणी व्हेलोसिटी जी आहे त्या ठिकाणी ती पार्टिकलची मॅक्झिमम होते. बरोबर, असं साधं मेन्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. मग तीच डायग्राम आपण पुढच्या याच्यात कन्सिडर करू. कन्सिडर अ ट्यूब ऑफ फ्लो ॲट शोर इन फिगर. ऑल द फ्लूड दॅट पासेस थ्रू अ ट्यूब ऑफ फ्लो मस्ट पास थ्रू एनी क्रॉस सेक्शन दॅट कट्स द ट्यूब ऑफ फ्लो. म्हणजे कोणत्याही क्रॉस सेक्शनपासून आपण समजा त्या ठिकाणी फ्लो जो आहे तो त्या ठिकाणी घेऊ. द फ्लूड इज कन्फाईन्ड टू द ट्यूब ऑफ फ्लो, फ्लूड कॅन नॉट लिव द ट्यूब ऑर एंटर द ट्यूब. फ्लूड जे आहे ते ट्यूब सोडणार पण नाही आणि आता अशी एक कंडिशन आपण घेऊ की त्याच्यामध्ये फ्लूड जे आहे ते बाहेर जाणार नाही आणि त्या बॉडीमध्ये फ्लूड जे आहे ते एंटर होणार नाही असं आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. कन्सिडर सेक्शन ए वन अँड ए टू, म्हणजे ए वन आणि ए टू असे दोन सेक्शन समजा आपण ह्या ठिकाणी कन्सिडर केलेलो करूयात ॲट पॉईंट्स ए अँड बी, असे दोन सेक्शन आपण या ठिकाणी कन्सिडर केले. मॅटर इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड विदिन द ट्यूब इन्क्लोज बिटवीन ए वन अँड ए टू. त्याच्यामध्ये असणारं जे मॅटर आहे ते आपण त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करत नाही किंवा त्यात आपण टाकत पण नाही आहे ॲट द पॉईंट ए वन ए टू. देअरफोर द मास ऑफ द फ्लूड विदिन दिस रिजन इज कॉन्स्टंट ओव्हर टाईम. म्हणजे त्याच्यामुळे होईल का, त्याच्यातलं जे मॅटर जे ते कमी पण होत नाही हे ए वन ए टूमधलं,
आणि आपण त्यात ॲड पण करत नाही, म्हणजे जास्त पण होत नाही आणि कमी पण होत नाही, त्याच्यामुळे तिथलं मास जे आहे त्या ठिकाणचं ते त्या ठिकाणी कॉन्स्टंटच त्या ठिकाणी राहील ओवर द टाईम. दॅट मीन्स इफ मास एम ऑफ द फ्लूड एंटर्स द सेक्शन ए वन देन इक्वल मास ऑफ द फ्लूड शूड लिव द सेक्शन ए. समजा आपण असं म्हटलं म्हणण्याचा एक उद्देश आपला असा आहे की समजा ए वनमध्ये समजा आपण काहीतरी मास त्या ठिकाणी टाकलं तर त्या ठिकाणी होईल काय, तर ए टूमधून थोडासा भाग जो येतो पुढे जाण्याचा त्या ठिकाणी प्रकार घडेल. लेट द स्पीड ऑफ द फ्लूड विच क्रॉसेस द सेक्शन ई एफ जी एच ॲट पॉईंट ए इन टाईम इंटरवल डेल्टा टी. समजा थोडासा काहीतरी त्या ठिकाणी चेंज जो आहे तो एचपासून जिकडे, म्हणजे एवढा त्या ठिकाणी स्पेस जो येतो, समजा आपण मास इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याचं काहीतरी मुवमेंट झाली, तर त्यावेळेस व्हेलॉसिटी त्यावेळेसची व्हीवर असेल टाईम त्या ठिकाणचा डेल्टा टी आहे. द व्हॉल्यूम ऑफ द फ्लूड एंटरिंग द ट्यूब थ्रू द क्रॉस सेक्शन ॲट ए इज रो ए वन व्ही वन डेल्टा टी. व्हॉल्यूम त्या ठिकाणचं ते झालं. आता बीसाठी आपण त्या ठिकाणी येऊ, त्या ठिकाणची व्हेलॉसिटी समजा व्ही टू आहे. द फ्लूड क्रॉसेस द सेक्शन पी क्यू आर एस ऑफ एरिया ए टू इन टाईम इंटरवल डेल्टा टी. बरोबर, त्यावेळेसचं तुमचं व्हॉल्यूम जे आहे किंवा इक्वेशन जे आहे ते काय होईल, तर रो ए टू व्ही टू डेल्टा टी. इक्वेशन्स ते आहेत, त्याच्यामुळे जास्त काही त्यात विचार करू नका. म्हणजे हा ए वन भाग एच पॉईंट जो होता तो जी पर जीकडे गेला तर तुमचा एस पॉईंट जो आहे तो आरकडे जाईल, असं त्या ठिकाणी मुवमेंट झाली. म्हणजे इकडे थोडासा चेंज झाला तर तुमचा बी पॉईंट जो तो त्या ठिकाणी थांबणार नाही, तो पण त्या ठिकाणी थोडासा मूव होईल, एवढंच त्या ठिकाणी आहे. फक्त होईल काय, तर इकडचा भाग जो आहे तो वाईडर आहे आणि इकडचा भाग जो आहे तो नॅरो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं जाणवेल की इथं थोडंसं जरी मूव झाला तर इथं थोडंसं मॅक्झिमम अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी मुवमेंट झाली, कारण तिथला भाग जो आहे तो नॅरो आहे. बरोबर, ॲज फ्लूड इज इनकॉम्प्रेसिबल मास ऑफ द फ्लूड इन सेक्शन ई एफ जी एच बिकम्स काय असेल, तर मास ऑफ फ्लूड इन सेक्शन पी क्यू आर एस. म्हणजे जेवढं मास या ठिकाणी असेल तेवढंच या ठिकाणी असेल, फक्त इकडचा भाग हा वाईड असल्यामुळे डिस्टन्स तुम्हाला थोडंसं ते लहान वाटेल आणि इकडचा भाग तुमचा नॅरो असल्यामुळे तुम्हाला असं वाटेल की जास्त लांब डिस्टन्स जे येते चालेल. पण जेवढं मुवमेंट या ठिकाणी घडेल तेवढंच मुवमेंट या ठिकाणी आपल्याला मास जे आहे तेवढंच मुवमेंट या ठिकाणी झालेली असेल. म्हणून आपण त्या ठिकाणी जे इक्वेशन येईल व्हॉल्यूमचं तेच आपण या ठिकाणी घेऊ, रो ए वन व्ही वन डेल्टा टी बिकम्स इक्वल्स टू रो ए टू व्ही टू डेल्टा टी. इथं रो डेन्सिटी आहे, ए एरिया आहे, व्ही वन जो आहे तो त्या ठिकाणी व्हेलॉसिटीचा पार्ट आहे, ए वन आणि ए टू जे त्या ठिकाणचे एक पर्टिक्युलर पॉईंट आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. रो रो समजा या ठिकाणचं कॅन्सल झाला, डेल्टा टी कॅन्सल झाला, तर तुमचं राहील काय या स्टेपमध्ये ए वन व्ही वन बिकम्स इक्वल्स टू ए टू व्ही टू, किंवा आपण सुरुवातीला जे बोललो स्टेटमेंट ए व्ही बिकम्स कॉन्स्टंट ते आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो. बरोबर, ए व्ही इज द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लूड दॅट इज ए व्ही बिकम्स इक्वल्स टू डी व्ही अपॉन डी टी. तो व्ही हा स्मॉल आहे तो स्पीडसाठी घ्यायचा आणि व्ही जो येतो कॅपिटल आहे तो व्हॉल्यूमसाठी घ्यायचा. बरोबर, आणि इक्वेशनमध्ये आपण बोललो की व्हॉल्यूम रेट फ्लोचं इक्वेशन आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये, त्याच्यामुळे ए व्ही इज द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लूड दॅट इज ए व्ही इक्वल्स टू डी व्ही अपॉन डी टी, आणि यालाच आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी जे आहे ते मेन्शन या ठिकाणी करू शकतो. म्हणजे जे स्टेटमेंटमध्ये आपण म्हटलं की द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ अँड इनकॉम्प्रेसिबल फ्लूड ऑर स्टेडी फ्लो इज द सेम थ्रू आउट द फ्लो, असं त्या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. आता हेच इक्वेशन जे आहे थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये आपण याला या ठिकाणी एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करू. अकॉर्डिंग टू एक्सप्रेशन फॉर कन्झर्वेशन ऑफ मास स्टार्टिंग फ्रॉम इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, कन्झर्वेशन ऑफ मास तर इक्वेशन या ठिकाणी आपण बघू. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आपल्याला माहिती की ए व्ही बिकम्स इक्वल्स टू कॉन्स्टंट, त्या कॉन्स्टंटला आपण सी म्हणू शकतो. व्हीचं व्हेलोसिटीचं इक्वेशन आपल्याला माहिती की डी एक्स बाय डी टी आपण त्याला म्हणतो, मग ए डी एक्स बाय डी टी बिकम्स इक्वल टू सी असं आपण त्याला मेन्शन करू शकतो, किंवा ए डी एक्स बरोबर काय होईल तुमचा, तर तो सी डी टी म्हणजे तो तुम्हाला व्ही असं पण आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. बरोबर, वेर डी व्ही इज द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड व्हाईल पासिंग थ्रू द टू एरियाज, डिस्टन्स डी ऑलवेज फ्रॉम इच अदर, हे असा एरिया आपण त्या ठिकाणी घेतला, त्या ठिकाणचा तो एरिया असेल. द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी कॅन बी रिटन ॲज डी व्ही बाय डी टी बिकम्स इक्वल टू सी, म्हणजे व्हेलोसिटी व्हॉल्यूम रेट फ्लो जो आहे व्हॉल्यूम फ्लो रेट तो कॉन्स्टंट आहे, हे इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये आपण सांगू शकतो. द मास ऑफ द फ्लूड पासिंग थ्रू द डिस्टन्स डी एक्स किती असेल ते, तर रो इंटू डी व्ही अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला डेन्सिटीचा, मास इंटू मास पर युनिट व्हॉल्यूम बिकम डेन्सिटी.
आपण समजा वेलोसिटी व्हॉल्यूम देतो या ठिकाणी डी व्ही घेतला तर मास पण आपण डी एम घेऊ बरोबर. फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लूड रो इज कॉन्स्टंट द मास फ्लक्स इज डी एम बाय डी टी बिकम्स इक्वल्स टू रो इन टू डी व्ही बाय डी टी दॅट इज इक्वल्स टू सी. म्हणजे मास फ्लक्स जर आपण घेतला तर तो डी एम बाय डी टी एक रेशो तो असेल फ्लक्स म्हणजे पर्टिक्युलर टाईममध्ये किती मास त्या ठिकाणी असेल तर तो डी एम बाय डी टी जर असे घेतला तर तुम्हाला इकडे पण त्या ठिकाणी चेंज करावं लागेल म्हणजे डी व्ही बाय डी टी ते घ्यावं लागेल म्हणजे व्हॉल्यूम रेट तो आला इनडायरेक्टली त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी बिकम्स इक्वल टू सी कॉन्स्टंट तो होईल. दिस इम्प्लाईज दॅट डायग्राम जर आपण बघितली तर द मास ऑफ द फ्लूड पासिंग थ्रू टू एरियाज हा ए वन आणि ए टू रिमेन्स कॉन्स्टंट दॅट इज मास इज कॉन्झर्व. म्हणजे मास जो आहे ते इकडचं आणि इथलं जे आहे ते सारखंच त्या ठिकाणी असेल म्हणून त्या ठिकाणी ते कॉन्झर्व झालेलं आहे. म्हणून इक्वेशन वन रिप्रेझेंट द एक्सप्रेशन फॉर द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ फ्लूड्स. ओके मास त्या ठिकाणी सारखंच आहे जेवढं त्या ठिकाणी तुम्ही ए वनमध्ये इंट्रोड्यूस करणार तेवढंच त्या ठिकाणी ए टूमधून बाहेर पडेल. म्हणजे सारख्याच प्रमाणात त्या ठिकाणी मास असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की क्रॉस सेक्शन एरिया कितीही मोठा आणि लहान असला तरी त्या ठिकाणी मास हा सारखंच आहे. म्हणजे ए वनमध्ये जेवढं मास असेल तेवढंच त्या ठिकाणी ए टूमधून बाहेर त्या ठिकाणी म्हणजे इंटर केलं तर आउट तेवढंच होईल असं त्या ठिकाणी आपण उद्देश करू शकतो. म्हणून मास जे आहे त्या ठिकाणचं ते कॉन्झर्व असेल म्हणजे चेंज त्या ठिकाणी काही होत नाही असा त्या ठिकाणी तो यूज जो आहे तो आपण करू शकतो. ओके नेक्स्ट पॉईंट बघा बर्नौलीज इक्वेशन. जसे आपण मागचे इक्वेशन ऑफ कंटिन्यूसाठी जसं फेज वापरला तसं डायग्राम वापरली तशीच डायग्राम ह्या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे. शेवटचं आर्टिकल आपलं ह्या चॅप्टरचं हे असेल बर्नौलीज इक्वेशन त्याचे काही ॲप्लिकेशन्स. ओके व्यवस्थितपणे पॉईंट जो आहे तो क्लिअर करून घ्या आणि हळूहळू आपण त्या टॉपिकला आता सुरुवात करू. ओके स्टेटमेंट त्याचं बघा स्टेटमेंट व्यवस्थित तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एक्सप्लेनेशन किंवा एक्सप्रेशन जे आहे ते डिराईव्ह करायला अडचण येत नाही. स्टेटमेंट अशा प्रकारे आहे की द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ फ्लूड बाय द सराउंडिंग फ्लूड काय म्हणतं या ठिकाणी की द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ फ्लूड बाय द सराउंडिंग फ्लूड इज इक्वल टू द सम ऑफ द चेंजेस इन कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज पर युनिट व्हॉल्यूम दॅट ऑकर ड्युरिंग द फ्लो. अशा प्रकारचं हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट दोन तीन वेळेस जरी वाचलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी लगेच क्लिअर होईल की द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्लूड. आता जी फ्लूड तुम्ही घेणार आहात त्या फ्लूडचं वर्क डन बाय द सराउंडिंग फ्लूड म्हणजे अवतीभोवतीचं जे काहीतरी समजा त्या ठिकाणचं इफेक्ट त्या फ्लूडवरती पडेल ते इक्वल इज इक्वल कशाशी इक्वल असेल तर द सम ऑफ चेंजेस इन कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज कशाशी ते वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्लूड कशाशी इक्वल असेल तर जो चेंज तुमच्या कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीज पर युनिट व्हॉल्यूम दॅट ऑकर ड्युरिंग द फ्लो. ड्युरिंग द फ्लोमध्ये जो काही तुमचा पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीमध्ये चेंज होईल त्याच्या सम इक्वल त्याच्या बेरीजेशी तुम्हाला त्या ठिकाणी द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्लो जो आहे तो इक्वल तो असेल असं ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. डायग्राम तुमच्या समोर मांडलेली आहे डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघा. एक आयडियल फ्लूड जो आहे फ्लोइंग थ्रू अ ट्यूब ऑफ व्हेरियस क्रॉस सेक्शन अँड हाईट एच एक फ्लूड जे ते आपण कन्सिडर करू एक पर्टिक्युलर हाईटपासून आपण ते फ्लूड जे आहे ते फ्लो होतं आहे असं या ठिकाणी मेन्शन करू. कन्सिडर अँड एलिमेंट ऑफ फ्लूड लाईंग बिटवीन क्रॉस सेक्शन्स पी अँड आर बरोबर म्हणजे हा इथं पी पॉईंट आहे आणि इथं आर पॉईंट आहे तर ह्या यांच्यामध्ये त्या ठिकाणी ते फ्लूड जे आहे ते बिटवीन लाईंग म्हणजे त्यांच्यामध्ये ते आहे असं आपण त्या ठिकाणी मेन्शन करू. लेट व्ही वन अँड व्ही टू व्ही वन आणि व्ही टू जे आहे ते काय आहे तर स्पीड ऑफ द फ्लूड ॲट द लोअर एंड पी अँड द एंड आर म्हणजे व्ही वन जी आहे ती पीला आहे आणि व्ही टू जी आहे ती आर ह्या पॉईंटला त्या ठिकाणी आहे आणि ते स्पीड आहे कशाचे तर फ्लूडचे. त्याच्यानंतर तुमचा ए वन आणि ए टू जो आहे तो काय आहे तर क्रॉस सेक्शन एरियाज आहे कशाचं तर फ्लूडचं ॲट लोअर एंड पी अँड ॲट लोअर एंड आर म्हणजे पी आणि आरला त्या ठिकाणचा क्रॉस सेक्शनल एरिया तुमचा जो आहे तो हा ए वन आणि इथं असणारा हा ए टू बरोबर. पी वन पी टू जे आहे ते प्रेशर्स आहेत ॲट पॉईंट पी अँड ॲट पॉईंट आर. पी पॉईंट जो आहे तो लोअरला आहे आणि आर पॉईंट जो आहे तो अप्परला आहे म्हणजे त्या ठिकाणचे प्रेशर्स तुमचे आले.
d1 आणि d2 जे आहे हा d1 आणि हा d2 म्हणजे तुमचं त्या ठिकाणी काय आलं डिस्टन्सेस ट्रॅव्हल बाय द फ्लूड ॲट लोअर एंड पी अँड ॲट द अप्पर आर ड्युरिंग द टाईम dt विथ व्हेलोसिटी v1 अँड v2 काहीतरी डिस्टन्स त्या ठिकाणी असेल फ्लूडचा रो जी आहे त्या ठिकाणचं काय तर ते डेन्सिटी ऑफ द फ्लूड आहे फ्लूडची डेन्सिटी थ्रू द ट्यूब h1 h2 काय आहे तर ती हाईट आहे h1 h2 काय आहे तर ती एक प्रकारे हाईट आहे h1 ह्या ठिकाणी आहे आणि h2 जी आहे ती ह्या ठिकाणी आहे ती कुठून कुठपर्यंत आहे तर p पासून ग्राउंड सर्फेसपर्यंत अँड r पासून ग्राउंड सर्फेसपर्यंत म्हणजे p पॉईंट ह्यापासून इथपर्यंत आणि r हा इथून आहे म्हणून इथून तर इथपर्यंत अशी ती हाईट आहे p1 a1 आणि p2 a2 काय आहे तर फोर्सेस ॲक्टिंग ऑन द फ्लूड ॲट सेक्शन पी अँड आर रिस्पेक्टिवली म्हणजे p1 आणि a1 डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केली तर इथं p1 a1 आहे आणि इथं आपला हा p2 a2 आहे तर ते काय आहे तर त्या ठिकाणचे ते फोर्सेस आहेत काय ते तर ते फोर्सेस जे आहे त्या ठिकाणचे ते फोर्सेस आपल्याला या ठिकाणी मेन्शन अशा प्रकारे ते करता येतात ओके म्हणजे फोर्सेसचा तो एक प्रकार आहे द व्हॉल्यूम dv ऑफ द फ्लूड पासिंग थ्रू एनी क्रॉस सेक्शन ड्यूरिंग द टाइम इंटरवल dt ॲज द इज द सेम दोघी क्रॉस सेक्शनमध्ये असणारं व्हॉल्यूम जे आहे ते सेम त्या ठिकाणी असेल कारण फ्लूड जे आहे ते आपण चेंज करत नाही त्याच्यामुळे व्हॉल्यूम जे आहे त्या फ्लूडचं ते सारखंच असेल आणि त्याचं इक्वेशन जे आहे ते काय तर dv इक्वल्स टू a1 d1 इक्वल्स टू a2 d2 बरोबर व्हॉल्यूमचं इक्वेशन सिन्स द फ्लूड इज आयडियल देअर इज नो इंटरनल फ्रिक्शन फ्लूड इज आयडियल देअर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लूड द ओनली नॉन ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्किंग ऑन द फ्लूड एलिमेंट इज ड्यू टू द प्रेशर ऑफ द सराउंडिंग फ्लूड अशा प्रकारचा एक प्रकार त्या ठिकाणी घडतो देअरफोर द नेट वर्क डन ऑन द एलिमेंट बाय द सराउंडिंग फ्लूड ड्यूरिंग द फ्लो फ्रॉम पॉईंट p2 r म्हणजे एवढं त्या ठिकाणी घालणारं जे वर्कडन आहे पी पॉईंटपासून इथून ह्या पी पॉईंटपासून ते किती असेल तर p1 dv - p2 dv हे प्रेशर त्या ठिकाणी एकजट होणारं जे असेल ते आणि व्हॉल्यूमचा तो एक रेशो समजा बरोबर वर्कडन बिकम्स काय असेल तर तुमचं p into dv चा तो प्रकार असेल म्हणजे p1 a1 d1 - p2 a2 d2 परंतु जर तुम्ही इक्वेशन नंबर 1 बघितलं तर dv म्हणजे काय आहे तुमचा तर तो म्हणजे a1 d1 आणि a2 d2 काय तर तुमचा तो dv आहे आणि तो जर तुम्ही ह्या इक्वेशनमध्ये टाकला तर तुम्हाला नेक्स्ट स्टेप मिळेल p1 dv - p2 dv dv त्यातनं कॉमन काढा तुम्हाला पुढची स्टेप मिळेल p1 - p2 becomes dv equation number 3 आपण त्याला मेन्शन करू ॲट द बिगिनिंग ऑफ द टाईम इंटरवल dt मास ऑफ द फ्लूड बिटवीन p अँड q बिकम्स ρ a1 d1 मास डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण वापरू शकतो की रो बिकम्स इक्वल्स टू मास पर युनिट व्हॉल्यूम मास काय होईल त्या ठिकाणी ρ into v बरोबर तोच रेशो या ठिकाणी वापरलेला आहे की क्यू बिकम्स इक्वल टू डेन्सिटी मास जे आहे ते काय आले तर ρ into a1 d1 इथं a1 d1 जे आहे ते काय तुमचं ते व्हॉल्यूम आहे बरोबर म्हणजे हा रो तसा झाला आणि व्ही जो आहे तुमचा तो a1 d1 आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी मास तुमचं ते पॉईंट झालं कायनेटिक एनर्जी जी आहे ती आपण कशी लिहितो बिटवीन पी अँड क्यू बिकम्स हाफ इंटू mv आपण त्या ठिकाणी घेतो बरोबर mv² बरोबर कायनेटिक एनर्जी जी आहे ती आपण फाईंड करण्यासाठी किंवा फाईंड करत असताना कायनेटिक एनर्जी जी आपल्याला पाहिजे असते कायनेटिक एनर्जीचा सिम्पल फॉर्म्युला काय आपल्याकडे कायनेटिक एनर्जी बिकम्स इक्वल्स टू हाफ इंटू mv² ओके याच्यात m जो आहे तो आपण वरतीच फाईंड केलेला आहे तो m आपण काय म्हटलं या ठिकाणी ρ a1 d1 त्या mच्या जागी आपण ती व्हॅल्यू टाकू तर ती व्हॅल्यू टाकल्यानंतर तुमचं इक्वेशन जे आहे तुम्हाला ह्या भाषेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल की हाफ इंटू mच्या जागी ρ a1 d1 इंटू v1² बरोबर अशा प्रकारे हा जो पार्ट आहे आपला तो ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो आहे आता पोटेन्शियल एनर्जीचा आपण ह्या ठिकाणी विचार करू पोटेन्शियल एनर्जी ऑफ द फ्लूड बिटवीन पी अँड क्यू डायग्राम तीच असेल पोटेन्शियल एनर्जी आपण ह्या ठिकाणी जर तिचा विचार केला पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती आपण ह्या ठिकाणी फाईंड करू शकतो आता द ओनली नॉन ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्किंग ऑन द फ्लूड एलिमेंट इज ड्यू टू द प्रेशर ऑफ सराउंडिंग फ्लूड
Therefore, the network done on the element by the surrounding fluid becomes म्हणजे आपण जसं क्यूचं इक्वेशन फाइंड केलं किंवा अगोदरचे जे एक्सप्रेशन आपण मागच्या याच्यात बघितलंय त्याचाच थोडासा पार्ट जो आहे तुम्हाला तो ह्या पेजवरती बघायला मिळतो आहे. ओके, म्हणजे हे इक्वेशन जे ते आपण अप्रूव्ह करत आलेलो आहे मागच्या पेजवरती तुम्ही बघितलं असाल तर थोडंसं फ्लोमध्ये येण्यासाठी तुम्हाला ते परत ह्या पेजवरती घेऊन आलेलो आहे. बरोबर, इथपर्यंत आपण ते बघितलेलं होतं इक्वेशन. आता आपण पोटेन्शियल एनर्जी ऑफ द फ्लूइड बिटवीन पी अँड क्यू फाईंड करण्यासाठी आपण ते एम जी एच वन असं त्याला मेन्शन केलेलं आहे. वेअर मास इज तुमचं रो डी व्ही असेल आणि जी एच वन ॲज इट इज त्या ठिकाणी असेल. ॲट द एंड ऑफ द टाईम इंटरव्हल डी टी मास ऑफ द फ्लूइड बिटवीन आर अँड एस. आता आर आणि एस म्हटलं तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉल्यूम जे ते ए टू डी टू असं मेन्शन करावं लागेल. मासचा रेशो जो आहे तो आपण रो इंटू व्हीचा घेतो. व्ही या ठिकाणी ए टू डी टू आहे म्हणजे तुमचं मास जे असेल ते रो टाईम्स ए टू डी टू आलं. कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लूइड बिटवीन आर अँड एस जे असेल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर घेतो. हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर मास जे तुमचं ह्या ठिकाणचं रो ए टू डी टू आहे त्याच्यामुळे तुमचं ते इक्वेशन आता चेंज होईल. पोटेन्शियल एनर्जी ऑफ द फ्लूइड बिटवीन आर अँड एस बिकम्स हाईट त्यावेळेसची एच टू आहे म्हणून एम जी एच टू झालं. मास त्यावेळेसचं तुमचं रो डी व्ही होईल कारण रो इंटू ए टू डी टू म्हणजे तुमचं डी व्ही ते होईल डी व्ही ते आहे. ओके, त्याच्यामुळे आता तुम्हाला ह्या ठिकाणी द नेट चेंज इन द कायनेटिक एनर्जी जो कायनेटिक एनर्जीचा चेंज तुम्हाला ह्या ठिकाणी बघायचा आहे ड्युरिंग टाईम इंटरव्हल डी टी इज त्याचं इक्वेशन आपण आता ह्या ठिकाणी बघू. दॅट इज चेंज इन कायनेटिक एनर्जी बिकम्स काय असेल तुमचा पहिल्या सेकंड आर एसच्या पोझिशनचं आणि पी क्यूच्या पोझिशनचं तुमचा तो एक डिफरन्स असेल. बरोबर, म्हणजे सेकंड स्टेप तुमची जी आहे ती ही एक इक्वेशन घ्यावं लागेल आणि मागचं आर्टिकलचं इक्वेशन जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी घ्यावं लागेल. हे इक्वेशन सॉरी, बरोबर, हे दोन इक्वेशन घेऊन आपण त्याचं जे वर्किंग आहे ते ह्या ठिकाणी फाईंड करू शकतो. चेंज काढायचं आहे म्हणजे एंडिंग पॉईंटमधून इनिशियल पॉईंट आपण सबस्ट्रॅक करू म्हणून ह्या पॉईंटमधनं आपण ही पॉईंट जी आहे ती सबस्ट्रॅक करू. म्हणजे इक्वेशन तुमचं होईल हाफ इंटू रो ए टू व्ही डी टू व्ही टू स्क्वेअर मायनस हाफ इंटू रो ए वन डी वन व्ही वन स्क्वेअर. याच्यातला ए टू डी टू ए वन डी वन म्हणजे तुमचा डी व्ही आहे तो आपण ह्या ठिकाणी मेन्शन करू. डी व्ही त्या इक्वेशनमध्ये लिहू. इक्वेशन आता मी जास्त डीपमध्ये नेत नाही, फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. त्यातला तुम्ही रो या ठिकाणी पण आहे, रो या ठिकाणी पण आहे, डी व्ही या ठिकाणी पण आहे, डी व्ही या ठिकाणी पण आहे, तो कॉमन काढला तर तुमचं इक्वेशन पुढचं होईल हाफ इंटू रो डी व्ही टाईम्स व्ही टू स्क्वेअर मायनस व्ही वन स्क्वेअर. ओके, इक्वेशन नंबर फोर आपण त्याला मेन्शन करू. द नेट चेंज इन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ड्युरिंग टाईम इंटरव्हल डी टी काय असेल तुमचा पोटेन्शियल एनर्जीचा. आता तो पण सेकंडच्या स्टेपमधनं म्हणजे आर एसमधनं आपण पी क्यूचा जो एम जी पोटेन्शियल एनर्जीचा रेशो आहे तो सबस्ट्रॅक्ट करू. ह्या ठिकाणी तुम्ही त्याला रो डी व्ही जी एच टू मायनस तुमचं पहिलं जे इक्वेशन आहे रो डी व्ही जी एच वन हे सबस्ट्रॅक्ट करू. इथं रो डी व्ही तुमचा जीपर्यंत कॉमन आहे तो आपण कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये तुमचा एच टू मायनस एच वन असा येईल. ॲज द वर्क डन डब्ल्यू इज ड्यू टू फोर्सेस अदर दॅन द कन्झर्वेटिव्ह फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इट इक्वल्स द चेंज इन द टोटल मेकॅनिकल एनर्जी. वर्क डन तुमचं काय असेल तर ते त्या ठिकाणचा टोटल चेंज इन द मेकॅनिकल एनर्जीचा तो पार्ट असेल. बर्नौली इक्वेशनचं स्टेटमेंट आपण बघितलेलं आहे की जे वर्क डन आहे ते तुमचं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या समशी इक्वल असतं, बेरीजशी इक्वल असतं. त्याच्यामुळे आपण आता ती बेरीज करू. इक्वेशन आपण स्टेटमेंटच्या आधारे या ठिकाणी घेऊ की डब्ल्यू इक्वल्स टू डेल्टा के कायनेटिक एनर्जी चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे इक्वेशन नंबर तीन घेतलं, इक्वेशन नंबर चार घेतलं, इक्वेशन नंबर पाच घेतलं, हे सर्व जे सर्व आपण आता या ठिकाणी पुटअप करणार आहोत. बरोबर, म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये जे आहे ते आपण आता इक्वेशन नंबर तीन घेणार आहोत, इक्वेशन नंबर चार घेणार आहोत आणि इक्वेशन नंबर पाच घेणार आहोत. डब्ल्यूच्या जागी आपण तीन नंबर टाकू तर तो होईल पी वन मायनस पी टू डी व्ही. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आपण हे टाकलं आणि पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन हे टाकलं, तुम्हाला स्टेप पुढची तुमच्यासमोर येऊन गेली. बरोबर, ह्याच्यात तुम्हाला डी व्ही ह्या ठिकाणी आहे, डी व्ही ह्या ठिकाणी आहे, डी व्ही ह्या ठिकाणी आहे, तो आपण समजा कॅन्सल केला तर तुमची नेक्स्ट स्टेप असेल पी वन मायनस पी टू इक्वल्स टू हाफ रो व्ही टू स्क्वेअर मायनस व्ही वन स्क्वेअर इक्वल्स टू रो जी एच टू मायनस एच वन. या इक्वेशनला आपण बर्नौलीज इक्वेशन म्हणू शकतो.
त्याचा लिहिण्याचा अनादर फॉर्म जो आहे तो आपण पी वन प्लस हाफ रो व्ही वन स्क्वेअर पण घेऊ शकतो प्लस जी रो जी एच म्हणजे थोडंसं आपण आता हा इथं हाफ रो जो आहे तो व्ही टू स्क्वेअरला आणि व्ही वन स्क्वेअरला तुम्ही जर त्याला डिस्टिंग्विश केलं तसं समजा आपण ह्या ठिकाणी रो जी एच टू आणि रो जी एचने एच टू आणि एच वनला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला स्टेप जी आहे ती अशा प्रकारची त्या ठिकाणी मिळेल. ओके, म्हणजे ह्या कंडिशनला आपण बर्नौलीज इक्वेशन जे आहे ते म्हणू शकतो. त्याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, ते ॲप्लिकेशन्स आपण आता ह्या पुढच्या आर्टिकलमध्ये बघू. ॲप्लिकेशन्स ऑफ बर्नौली इक्वे प्रिन्सिपल, पहिला आहे स्पीड ऑफ इफ्लक्सचा, तो एक प्रकार आहे. द वर्ड इफ्लक्स मीन्स फ्लूड आउट फ्लो. इफ्लक्सचा अर्थ काय होतं की फ्लूड जे आहे ते आउट ऑफ फ्लो त्या ठिकाणी असेल तर त्याला आपण फ्लूड आउट फ्लो म्हणजे जे फ्लोमधून फ्लूड बाहेर पडणे त्याला आपण इफ्लक्स असं म्हणू. टॉरिसेली डिस्कवर्ड दॅट द स्पीड ऑफ इफ्लक्स फ्रॉम अन ओपन टँक इज गिवन बाय अ फॉर्म्युला आयडेंटिकल टू दॅट ऑफ फ्री फॉलिंग बॉडी. डायग्राम आपल्यासमोर दिसते आहे. एक डायग्राम तुम्ही काय, त्याची डेन्सिटी रो आहे, फिल्ड इन अ टँक ऑफ लार्ज क्रॉस सेक्शनल एरिया, त्याचा एरिया आहे ए वन, हॅविंग अन ऑफिस ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया ए टू ॲट द बॉटम, बरोबर. लेट ए टू इज व्हेरी व्हेरी लेस दॅन ए वन. समजा ए टू जो आहे तो ए वनपेक्षा भरपूर लहान आहे. एरिया जर तुम्ही ए टूचा बघितला तर तो ए वनपेक्षा ऑब्व्हियसली लहान आहे. द लिक्विड फ्लोज आउट ऑफ द टँक थ्रू द ओरिफिस. लेट व्ही वन आणि व्ही टू जो आहे तुमचा त्या ठिकाणचा स्पीड असेल ॲट ए वन अँड ए टू रिस्पेक्टिवली ॲज बोथ इनलेट अँड आउटलेट. द एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर द प्रेशर ॲट द पोझिशन इक्वल्स ॲट द ॲटमॉस्फिअर प्रेशर बिकम्स पी झिरो. प्रेशर त्या ठिकाणचं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जे ते सेम असेल दॅट इज पी झिरो. इफ द हाईट ऑफ द फ्री स्पेस सरफेस अबोव द ऑफिस एच बर्नौलीज इक्वेशन गिव्ज अस. द बर्नौलीज इक्वेशन जर या ठिकाणी आपण जर घेतला तर तो होईल पी झिरो प्लस हाफ रो व्ही वन स्क्वेअर प्लस रो जी एच इक्वल्स टू पी झिरो प्लस हाफ रो व्ही टू स्क्वेअर, बरोबर. यूजिंग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वी कॅन राईट व्ही वन बिकम्स इक्वल्स टू ए टू अपॉन ए वन टाईम्स व्ही टू. आता हे इक्वेशन जे आहे ते आपण समजा याच्यात पुटअप केलं तर तुम्हाला इक्वेशन मिळेल हाफ इंटू म्हणजे हा पी झिरो, पी झिरो त्या ठिकाणी जर कॅन्सल झाला म्हणजे दोघी प्लस आहेत कोणीतरी, समजा हा पी झिरो इकडे नेला तर तो मायनस होईल किंवा हा पी झिरो इकडे नेला तर तो मायनस होईल, तो सबस्ट्रॅक्ट होईल. राहील काय तर हाफ इंटू रो व्ही वनच्या जागी आपण टाकू आता ए टू अपॉन ए वन स्क्वेअर व्ही टू स्क्वेअर प्लस रो जी एच इक्वल्स टू हाफ रो व्ही टू स्क्वेअर, बरोबर. मग आता हाफ रो जो आहे तो ह्या ठिकाणी कॅन्सल होईल दोघी. समजा आपण जर ह्या ठिकाणी कॉमन काढण्याचा प्रयत्न केला तर किंवा रो रो समजा आपण त्या ठिकाणी कॅन्सल करू शकतो आणि टूने समजा आपण त्याला डिवाईड केलं तर ते इक्वेशन आपल्याला मल्टिप्लाय केलं तर ते असं मिळेल. म्हणजे ए टू अपॉन ए वन स्क्वेअर इंटू व्ही टू स्क्वेअर प्लस इथं टू जी एच इक्वल टू व्ही टू स्क्वेअर. स्टेप कशी आली तर ह्या कंडिशनला टूने मल्टिप्लाय केलेला आहे, बरोबर, आणि रो इथं आहे, इथं आहे, इथं आहे, त्याच्यामुळे तो कॅन्सल होईल, बरोबर. कॉमन काढून मल्टिप्लिकेशन डिवायडेशनने तो होईल, बरोबर. त्याच्यामुळे तुमची पुढची स्टेप जी ती ह्या प्रकारे त्या ठिकाणी येऊ शकते. थोडीशी ॲडजस्टमेंट आपण केली तर हे इक्वेशन आपण म्हणजे टू जी एच ह्याच ठिकाणी ठेवला, व्ही टू समजा आपण तिकडे नेला तर आपल्याला ते इक्वेशन जे आहे ते वन मायनस ए टू अपॉन ए वन ब्रॅकेट स्क्वेअर व्ही टू त्या ठिकाणचं कॉमन काढला तर तुम्हाला ते अशा प्रकारे त्या ठिकाणी मिळू शकतं. ओके, म्हणजे समजा ए टू जो आहे तो ए वनपेक्षा भरपूर लहान आहे तर ते इक्वेशन जे आहे ते झिरो त्या ठिकाणी होईल म्हणजे रिड्युसेस ते होईल, त्याच्यामुळे तुमचं व्ही टू स्क्वेअर बिकम्स इक्वल्स टू टू जी एस त्या ठिकाणी राहील आणि त्याच्यामुळे व्ही टू जो आहे तुमचा तो अंडर रूट ऑफ टू जी एस असं त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करता येईल. सेकंड पॉईंट जो आहे, सेकंड स्टेप जी आहे आपली ती व्हेंचुरी ट्यूबची आहे. व्हेंचुरी ट्यूब जी आहे ती डायग्राम तुमच्या समोर तुम्हाला दिसते आहे. डायग्राम खूप सोपी आहे, मध्ये तिचा थोडासा भाग जो आहे तो खोलगट असतो आणि साईड एंड्स जे आहेत ते थोडेसे मोठे त्या ठिकाणी असतात. सेंटर जो आहे त्याचा तो असा खोलगट असतो आणि आउटसाईड जे इथे त्याचे असे फुगीर त्या ठिकाणी असतो, बरोबर. व्हेंचुरी ट्यूब इज यूज टू मेजर द स्पीड ऑफ फ्लो. स्पीड ऑफ फ्लो जो आहे तो मेजर करण्यासाठी व्हेंचुरी ट्यूबचा यूज आपण करू शकतो. इट हॅज कन्स्ट्रिक्शन इन द ट्यूब ॲज द फ्लूड पासेस थ्रू द कन्स्ट्रिक्शन इट्स स्पीड इन्क्रीजेस.
इन अकॉर्डिंग्स विद द इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी द प्रेशर दज डिक्रीजेस एज इक्वायर्ड बाय द बर्नौली इक्वेशन. त्याचं मॅथमॅटिकल स्टेप मॅथमॅटिकल इक्वेशन जे आहे ते अज्यूम करण्यासाठी डायग्राम जर तुम्ही बघितली त्यात ए वन दिसतोय, ए वन म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया, व्ही वन जो आहे तो त्या ठिकाणची व्हेलोसिटी, पी वन जी त्या ठिकाणचं प्रेशर, ए टू जे आहे तो परत तो एक छोटा एरिया आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतोय, व्ही टू परत त्या ठिकाणचं प्रेशर आणि व्ही टू परत त्या ठिकाणची व्हेलोसिटी, अशी त्या ठिकाणचे कंडिशन जे अशी बर्नौलीज इक्वेशन जर आपण ह्या ठिकाणी यूज केलं तर ती स्टेप आपल्याला मिळेल पी वन प्लस हाफ रो व्ही वन स्क्वेअर इक्वल्स टू पी टू प्लस हाफ रो व्ही टू स्क्वेअर, बरोबर. अशा प्रकारचं बर्नौलीज इक्वेशन जे ते आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल. पी वन मायनस पी टू आपण केलं तर इक्वेशन आपलं होईल हाफ इंटू रो व्ही टू स्क्वेअर मायनस व्ही वन स्क्वेअर. थोडीशी ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी केलेली आहे म्हणजे पी टू पी वनकडे आणलेला आहे आणि हाफ रो वन व्ही वन स्क्वेअर जो आहे तो इकडे आपण त्या ठिकाणी नेलेला आहे. त्याच्यामुळे त्यातला हाफ रो कॉमन काढून तुमचं ब्रॅकेटमध्ये व्ही टू स्क्वेअर मायनस व्ही वन स्क्वेअर ते राहिलेलं आहे, बरोबर. द व्हेंचुरी ट्यूब ॲट ए वन अँड ए टू इफ द डिफरन्स इन हाईट ऑफ द लिक्विड लेवल्स इन द ट्यूब्स इज एच वी हॅव पी वन मायनस पी टू बिकम्स इक्वल्स टू रो जी एच. म्हणजे आपण त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन पण त्या ठिकाणी त्याला घेऊ शकतो. सबस्टिट्यूटिंग अबो इक्वेशन इन इक्वेशन हे जे वरचं इक्वेशन आपण बघितलेलं आहे याच्यात जर समजा आपण हे पुटअप केलं म्हणजे पी वन पी टूची व्हॅल्यू तुम्हाला ते काय मिळेल तर ते मिळेल आपल्याला म्हणजे हा टू जो आहे तो जर समजा आपण इकडे नेला तर तो मल्टिप्लायर होईल आणि पी वन मायनस पी टूची व्हॅल्यू काय आहे तर ती रो जी एच आहे, बरोबर. त्याच्यामुळे तो तुमचा होईल टू टाईम्स रो टू टाईम्स रो जी एच इक्वल्स टू रो टाईम्स व्ही टू स्क्वेअर मायनस व्ही वन स्क्वेअर, बरोबर. त्याच्यातला रो आणि रो हा कॅन्सल होईल त्याच्यामुळे तुमची पुढची स्टेप जी आहे ती काय असेल तर ती टू टाईम्स जी एच इक्वल्स टू व्ही टू स्क्वेअर मायनस व्ही वन स्क्वेअर, बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ही कंडिशन जी आहे किंवा ही स्टेप जी आहे ती अरेंज करता येते किंवा तुमच्या समोर त्याला मांडता येतं, बरोबर. म्हणजे हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ द अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ए वन व्ही वन बिकम्स इक्वल्स टू ए टू व्ही टू इक्वेशन जर समजा तुम्ही कंटिन्युटीचं वापरलं तर त्यात तुम्हाला ए व्ही जो आहे तो ए वन व्ही वन बिकम्स कॉन्स्टंट तो आहे, व्ही वन इन टर्म्स ऑफ व्ही टू ऑर वाईस वर्सा जर तुम्ही समजा त्या ठिकाणी इक्वेशनमध्ये टाकलं आहे तर तुम्हाला रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड पासिंग थ्रू क्रॉस सेक्शन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय नोविंग द एरियाज ए वन अँड ए टू. आता पुढचा पॉईंट जो आहे किंवा पुढची स्टेप जी आहे ती आपली लिफ्टिंग अप इन अँड एरोप्लेन. अशा प्रकारचा जो भाग आहे किंवा अशा प्रकारची जी पॉईंट आहे ते आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो. एअर लिफ्टिंगचा एक प्रकार आहे द शेप ऑफ क्रॉस सेक्शन, म्हणजे एअर एरोप्लेनचं लिफ्टिंगच्या संदर्भातला तो एक प्रकार आहे. विंग्स त्याच्याबद्दलचा आपल्याला या ठिकाणी बोललेला आहे, विंग्स आपण त्या ठिकाणी त्याला दाखवतो आहे. हा जो मधला पार्ट आहे हा पूर्णपणे त्या ठिकाणी एरोप्लेनचे विंग्स ते आहेत. वेन अन एरोप्लेन रन्स ऑन रनवे ड्यू टू एरोडायनॅमिक शेप ऑफ इट्स विंग द स्ट्रीमलाईन्स ऑफ एअर आर क्राउडेड अबोव द विंग्स कम्पेअर टू दोज बिलो द विंग्स. म्हणजे त्या विंग्सच्या अवतीभोवतीचं जे लाईन्स आहेत स्ट्रीमलाईन्स जे आहेत एअरच्या समजा त्या असतील फ्लो तर एकदम त्या ठिकाणी जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतील, बरोबर. दस द एअर अबोव द विंग्स मूव फास्टर दॅन दॅट बिलो द विंग्स. ज्या एअर्स विंगच्या वरती ज्या एअर्स आहेत त्या ॲज कम्पेअर टू बिलो ज्या असतील त्या जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मूव्ह होतील अकॉर्डिंग टू द बर्नौलीज प्रिन्सिपल. बर्नौली प्रिन्सिपल तर आपण ह्या ठिकाणी विचार केला तर द प्रेशर अबोव द विंग्स डिक्रीजेस अँड दॅट बिलो द विंग्स इन्क्रीजेस, बरोबर. बर्नौलीज इक्वेशनचा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी तो पॉईंट जो आहे किंवा ती कन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला म्हणजे त्याचे दोन प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे विंग्स जे आहे प्रेशर अबोव द विंग्स डिक्रीजेस स्ट्रीमलाईन फ्लो इन्क्रीज होतो पण प्रेशर त्या ठिकाणचा डिक्रीज होतो आणि बिलो जो आहे तो त्या ठिकाणी प्रेशर होतो त्या ठिकाणी इन्क्रीज होतो अकॉर्डिंग टू बर्नौलीज प्रिन्सिपल. ड्यू टू धिस प्रेशर डिफरन्स अँड अपवर्ड फोर्स कॉल्ड द डायनॅमिक लिफ्ट. त्याच्यामुळे त्या प्रेशर डिफरन्समुळे अपवर्ड फोर्स डायनॅमिक लिफ्ट म्हणायचं ॲक्ट्स ऑन द बॉटम ऑफ द विंग्स ऑफ प्लेन
when this force becomes greater than the weight of the aeroplane takes off. काय होतं की तो फोर्स जो आहे तो एरोप्लेनच्या वेटपेक्षा जर जास्त झाला तर त्यावेळेस तुमचं एरोप्लेन जे आहे त्या ठिकाणी ते टेक ऑफ घ्यायला सुरुवात होते. ओके, नंतरचा जो पॉईंट आहे तो आहे वर्किंग ऑफ ॲन ॲटोमायझर. की ह्या वर्किंग ऑफ ॲन ॲटोमायझरसाठी आपण त्याचा काय यूज करू शकतो. द ॲक्शन ऑफ अ कार्बोरेटर ऑफ ॲन ऑटोमोबाईल इंजिन, पेंट गन, सेंट स्प्रे ऑर इन्सेक्ट स्प्रे इज बेस्ड ऑन द बर्नौलीज प्रिन्सिपल. बरोबर, बर्नौलीज प्रिन्सिपलच्या रिलेटेड त्या ठिकाणी असे नंबर ऑफ ॲप्लिकेशन त्याचे आहेत. इन दिस ॲटोमायझरमध्ये एक टी अ ट्यूब टी इज डीप इन लिक्विड, एअर इज ब्लोन ॲट हाय स्पीड ओव्हर द टीप ऑफ दिस ट्यूब विथ द हेल्प ऑफ अ पिस्टन. ही पिस्टन ह्या ठिकाणी आहे. इन द सिलेंडर सी दिस हाय स्पीड एअर क्रिएट्स लो प्रेशर ओव्हर द ट्यूब ड्यू टू विच द लिक्विड राईज इन इट अँड इज देन ब्लोन ऑफ इन व्हेरी स्मॉल ड्रॉपलेट्स विथ एक्सपेल्ड एअर. बरोबर, म्हणजे एक भाग जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला असा थोडासा टँकमध्ये आपण त्याचा थोडासा रिजन जो तो ह्या ठिकाणी इनसाईड केलेला आहे. पिस्टन समजा आपण जर जसं या ठिकाणी पुढे सरकवू तसतसं त्या ठिकाणी प्रेशर प्रोड्यूस होऊन याच्यातलं जे लिक्विड आहे ते असं वरती येऊन असं स्प्रे त्या ठिकाणी तो फॉर्मेशन जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसतो. बरोबर, म्हणजे याचं एक्झाम्पल आपण बऱ्याचदा केलेलं आहे. स्प्रे जरी आपण समजा आपण कपड्यांवरती मारतो तर ते प्रेस आपण त्या ठिकाणी करतो वरचं जो नॉब त्याचा असेल तो, आणि ऑटोमॅटिकली ती नळी जी असते मधली ती त्या लिक्विडमध्ये डीपमध्ये जाते आणि ऑटोमॅटिक तिथं लिक्विड जे आहे ते वरती सरकल्यात आणि कपड्यांवरती आपल्या त्या ठिकाणी ते येऊन जातं. समजा म्हणजे लिक्विड जो पार्ट आहे तो आपल्या कपड्यावरती म्हणजे स्प्रेसाठी त्याचं एक्झाम्पल चा हा पार्ट आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. शेवटचा पॉईंट ह्या ठिकाणचा की ब्लोविंग ऑफ रूफ्स बाय स्टॉर्मी वाइंड. समजा तुमच्या घराचं रूफ जे आहे ते अशा प्रकारचं असेल तर तुमचा जो एअर फ्लो जो येतो अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. स्ट्रीमलाईन फ्लो जो येतो अशा प्रकारे त्या ठिकाणी बघायला मिळतो. वेन हाय स्पीड स्टॉर्मी वाइंड्स ब्लोज ओवर अ रूफ टॉप इट कॉजेस लो प्रेशर. त्यावेळेस त्याचं प्रेशर लो असतं अबोव द रूफ इन अकॉर्डन्स विथ द प्रिन्सिपल ऑफ बर्नौलीज प्रिन्सिपल. द एअर बिलो द रूफ इज स्टील ॲट द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पी झिरो. सो ड्यू टू दिस डिफरन्स इन प्रेशर द रूफ इज लिफ्टेड अप अँड इज देन ब्लोन ऑफ बाय द वाइंड शॉर्म. म्हणजे बऱ्याचदा आपण असं एक्झाम्पल घेऊ शकतो घराचं की असं वेज शेप समजा आपलं घर असेल मंदिराच्या आकारासारखं आणि नंबर ऑफ एअर त्या ठिकाणी समजा लाईन्स त्या ठिकाणी जर फ्लो झाला तर त्या ठिकाणी एअर जी ती अशा प्रकारात तिचं डायरेक्शन जी फ्लोईंग जी ती अशा स्वरूपात त्या ठिकाणी मूव्ह होते. ओके, त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपला प्रेशर असतो पी झिरो आणि ह्या भागावरती इकडून होणारा प्रेशर जो त्याला आपण पी या ठिकाणी मेन्शन करतो. आणि त्याच्यामुळे होईल काय तर द एअर बिलो द रूफ इज स्टील ॲट द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पी झिरो. सो ड्यू टू प्रेशर डिफरन्स द रूफ इज लिफ्टेड अप. त्याच्यामुळे त्या प्रेशर डिफरन्समुळे होईल काय तर ते रूफ जे आहे ते असं अपवर डायरेक्शनला लिफ्ट होण्याचं त्या ठिकाणी प्रकार त्या ठिकाणी घडेल. ओके, अशा प्रकारे ह्या चॅप्टरचा आपण शेवटचा जो आर्टिकल होता त्या ठिकाणी एंड केलेला आहे. काही अडचण वाटली समजा तुम्हाला चॅप्टरमध्ये किंवा कोणत्या पॉईंटमध्ये तर पर्सनली मला तुम्ही मेसेज करा, त्या टॉपिकचं नाव टाका, परत तुम्हाला एक वेळेस त्या पॉईंटबद्दल क्लिअर करेल. ओके, प्रॉब्लेम्स आपले बाकी आहेत तर नेक्स्ट लेक्चरपासून आपण प्रॉब्लेम्स जे आहे ते स्टार्ट करू. ओके, थँक्यू.